जिल्ह्यातील सर्वात मोठी आर्थिक सहकारी संस्था असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उत्तरा जगताप यांची बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात आणि वीरेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात अविरोध निवड झाली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता सहकार क्षेत्रात आपली विशेष पकड असणारे बबलू देशमुख यांनी आतापर्यंत बँकेचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडले आज त्यांच्यानंतर उत्तरा जगताप यांना संधी मिळाल्याने बँकेचे कामकाज शेतकरी हिताचेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी बबलू देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप उपाध्यक्ष बबलू देशमुख अनंतराव साबळे एस टी देशमुख एस एन भारसाकडे पी बी काळबांडे आर व्ही गायबोले एस पी वानकडे ए पी टेपे यांच्यासह संचालक उपस्थित होते सुरेंद्र बिसने विदर्भ न्यूज अमरावती